गुरु पौर्णिमा निमित्ताने भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या नेवासा तालुक्यात श्री क्षेत्र देवगड इथं लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेतलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषानं देवगड नगरी दुमदुमली. गुरूंचा महिमा आणि लीला या अगाध अशा असल्यानं गुरूंबद्दल असलेल्या भक्तिभावाला शेवटच्या श्वासापर्यंत जपा असं आवाहन गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी झालेल्या कीर्तन सोहळ्यात बोलताना म्हटलं. गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा आणि उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रय श्री समर्थ सद्गुरु किसन गुरुबाबांच्या समाधीचं पूजन करण्यात आले. स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराजांनी गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबांचं संतपूजन केलं. गुरु पौर्णिमे निमित्तानं ज्ञानसागर सभा मंडपात गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबांचे गुरुमहिमा यावर हरिकीर्तन पार पडले. यावेळी बोलताना गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज म्हणाले, समर्थ सद्गुरु किसन गिरीजी बाबांनी गुरुदेव दत्तपीठाची निर्मिती करताना अनवाणी पायानं फिरून त्यांनी फार कष्ट सोसले. गुरुदेव दत्तपीठ हे आपल्या सुखासाठी निर्माण केले, त्यांनी दिलेल्या आचार प्रणालीचे पालन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं स्पष्ट केलं. भगवान दत्तात्रय हे गुरूंचे गुरु असल्याने गुरूंबद्दल असलेला भक्तिभाव श्रद्धेला शेवटच्या श्वासापर्यंत जपा लोपलेला परमार्थ प्रकट करण्यासाठी आणि भवसागरातून तरुण जाण्यासाठी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप जीवनात करा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज संत सेवक दिनकर महाराज मते जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्रीताई घुले माजी आमदार पांडुरंग अभंग बाळासाहेब मुरकुटे काशीनाथ अण्णा नवले नारायण महाराज ससे गणपत महाराज आहेर गायनाचार्य पंढरीनाथ महाराज मिस्त्री बाळू महाराज कानडे नामदेव महाराज कंधारकर बाबासाहेब महाराज सातपुते मृदुगाचार्य गिरीजी नाथ महाराज जाधव अमोल महाराज बोडके रामनाथ महाराज पवार संजय महाराज नितळे शुभम महाराज बनकर सेवेकरी बबनराव वरघुडे दिनकरराव कदम ज्ञानदेव लोखंडे लक्ष्मीनारायण जोंधळे गायक रामजी विधाते बजरंग विधाते यांच्यासह भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांच्या समोर दुपारी 12 वाजता पौर्णिमेच्या निमित्तानं महाआरती करण्यात आली. हजारो भाविकांनी गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांचं दर्शन घेतलं. गुरुपौर्णिमा उत्सव निमित्तानं पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी भाविकांनी शिस्तीचं पालन करत रांगेत उभे राहत दर्शन घेतले. दत्त मंदिर प्रांगण गर्दीनं फुलून गेलं होतं. मंदिर प्रांगणामध्ये असंख्य दुकानांमुळं यात्रेचं स्वरूप प्राप्त रिपीट मंदिर प्रांगणामध्ये असंख्य दुकानांमुळं यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासाहून.